जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचं वितरण बुधवारी हुतात्मा स्मृती मंदिरात केलं जाणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं सन 2018-19 या वर्षातील आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, दिव्यांग अशा 42 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात येणार असून जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते तर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती शिवानंद पाटील यांनी दिली. आदर्श शिक्षक पुरस्कार आज निवड करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातनं 11 तालुक्यातनं सर्वसाधारणामध्ये 11 पुरस्कार डिक्लेअर करण्यात आलेले आहे. त्याच्यात 8 शिशुवर्ती 8 शिक्षकांची निवड करण्यात आली. त्याच्यात माळशिरस, मंगळवाडा आणि दक्षिण सोलापूरचा प्रस्ताव भाजपिक आलेला नाही. आणि दिवंगत पुरस्कार म्हणून एकाची नाव सुचवले गेले, एक पुरस्कार दिलेले आहे श्रीसागर म्हणून. आणि विशेष पुरस्कार शिक्षकाला 15 पुरस्कार असं आम्ही डिक्लेअर करण्यात आलेले आहे. त्याच्यात 6 माध्यमिक आणि 1 कन्नड विशेष असं टोटली 42 शिक्षकांचे मी पुरस्कार.